नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2022 मध्ये होणाऱ्या ज्या काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षा आहे ज्याच्यामध्ये बँकिंगची परीक्षा म्हणजे IBPS आहे, SBI आहे, RRB आहे, RBI आहे, त्याचबरोबर LIC च्या एक्झाम्स असतात आणि त्याचबरोबर SSC CGL म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एक्झाम्स, तर या सर्वच परीक्षांमध्ये गणित हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड असे दोन पार्ट येतात। तर ॲप्टिट्यूड म्हटला सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे सिम्प्लिफिकेशन, म्हणजे बँकिंगची परीक्षा देणाऱ्या विशेषतः विद्यार्थ्यांना माहिती आहे की बँकिंगच्या प्री परीक्षेमध्ये जवळजवळ 10 मार्काचे 10 क्वेश्चन्स जे आहे ॲप्टिट्यूडमध्ये हे या ठिकाणी या सिम्प्लिफिकेशन या चॅप्टरवरती विचारले जातात, म्हणजे जवळजवळ 10 क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला याच्यावरती येतात। त्याच्यामुळे जे आहे म्हणजे याचा सराव हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन म्हणतात। बऱ्याच आपल्याला जे काही पद्धती आहेत सोप्या पद्धती म्हणजे सोडवण्याच्या, की तुम्हाला जवळजवळ 100 क्वेश्चन्स आहेत, 1 तासाचा वेळ आहे, म्हणजे एका क्वेश्चनला फक्त 30 ते 40 सेकंदाचा वेळ मिळतो आणि त्याच्यामुळं म्हणजे आपल्याला जास्त जास्त स्पीडनं त्या ठिकाणी हे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते ॲटम्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला करावे लागतात आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षामध्ये भाग घ्यावा आणि त्याचबरोबर त्यांना जी काही स्पीड महत्त्वाची आहे त्याच्यासाठी, तर ती स्पीड तुमची डेव्हलप व्हावी, त्याची प्रॅक्टिस तुमची जास्त व्हावी याच्यासाठी आपण या म्हणजे प्लॅटफॉर्मवरती यूट्यूबच्या महापरीक्षा स्पर्धा वाहिनी याच्यामध्ये जे आहे महास्पर्धा वाहिनीच्या या यूट्यूब चॅनलवरती आपण ही सिरीज त्या ठिकाणी सुरू केली आहे की जेणेकरून 2022 मध्ये होणाऱ्या बँकिंगच्या SSC च्या परीक्षामध्ये जास्तीत जास्त तुमचा सराव होईल। तर आपण आज या ठिकाणी पाहतो तो म्हणजे सिम्प्लिफिकेशन, म्हणजे सिम्प्लिफिकेशन हा लेसन आपण शिकत असताना यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे म्हणजे तो रूल्स आहे जो काय BODMAS ज्याला आपण बोधमास असं म्हणतो। बी म्हणजे ब्रॅकेट आहे, डी म्हणजे डिव्हिजन आहे, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, ए म्हणजे ॲडिशन आणि एस म्हणजे सबस्ट्रॅक्शन, म्हणजे या जे काही सूत्र आहे या सूत्राचा वापर करून आपल्याला सिम्प्लिफिकेशनचे सम्स त्या ठिकाणी सोडवावे लागतात आणि हा जो काही सरलीकरणाचा भाग आहे तो राज्यसेवेच्या अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये देखील म्हणजे क्लास 3च्या विशेषतः स्पर्धा परीक्षेमध्ये सिम्प्लिफिकेशन भाग हा मोठ्या प्रमाणामध्ये विचारला जातो आणि त्याच्यामुळं याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस आणि त्याच्या सोप्या पद्धती लक्षात घेणे आपल्याला महत्त्वाचं आहे। तर आपण डायरेक्टली आता या ठिकाणी एक्झाम्पलला सुरुवात करतोय। बाय द पहिला क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे म्हणजे काय, क्वेश्चन मार्क परसेंट ऑफ 750 इक्वल टू 75% ऑफ 600 हा जो क्वेश्चन आहे, तर या क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर करायचं आहे। IBPS चा ज्यावेळेला तुम्ही पेपर सोडवता त्यावेळेला ह्या तुम्हाला खाली 5 ऑप्शन्स त्या ठिकाणी दिलेले असतात आणि त्यापैकी 1 ऑप्शन तुम्हाला चॉईस करायचा असतो आणि चुकी जर समजा तुमचं आन्सर चुकलं किंवा तुम्ही समजा अंदाजपणे जर आन्सर त्या ठिकाणी दिलं असेल ते चुकलं तर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग देखील या ठिकाणी आहे। त्याच्यामुळं काळजीपूर्वक प्रश्न सोडवणं आणि त्याची उत्तरं देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। तर बघा खास आपण काय महाराष्ट्रातील मुलांना समजावं याच्यासाठी म्हणजे विशेषतः इंग्लिश माध्यम बँकिंग परीक्षेमध्ये जास्त वापरलं जातं आणि आपल्याला इंग्लिश थोडीशी कच्ची असल्या कारणामुळं आपल्याला ते समजायला थोडस डिफिकल्टी जातं, त्याच्यामुळं मराठीतून तुम्हाला त्या ठिकाणी समजावं आणि इंग्लिशमधलं असलेला किती क्वेश्चन तुम्हाला सोडवताव्या यावा याच्यासाठी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे। तर पहिला क्वेश्चन आपण घेतोय। बात आहे की तुम्हाला जे काही क्वेश्चन मार्क दिसतोय त्यासाठी इथं काय करायचं, एक्स लिहायचं। आता हा जो पर्सेंट आहे कोणत्याही नंबरचा पर्सेंट काढायचा म्हटलं की त्याला खाली डिवाइड बाय 100 घ्यायचं, पर्सेंटेज साईन तिथं निघून जाते। त्यानंतर ऑफ, ऑफ म्हणजे काय असतो, इंटू, जिथं ऑफ असेल त्याला काय करायचं, इंटू करायचं। त्याच्यानंतर हा किती आहे 750 इक्वल टू, त्याच्यानंतर काय हा 75 डिवाइड बाय 100, मी तुम्हाला आता सांगितलं पर्सेंटेजची साईन काढण्यासाठी त्याला डिवाइड बाय 100 करायचं आणि इंटू हा काय आहे 600। ओके, आता त्याच्यानंतर काय, हा झिरो कॅन्सल, हे 20 कॅन्सल। आता तुम्ही पाहिजे तर डिनॉमिनेटर 1 लावला तरी चालतो, प्रत्येक संख्येला डिनॉमिनेटर 1 असतो। आता हा डिवाइड आहे, इकडे काय होतो मल्टिप्लाय आणि हा मल्टिप्लाय आहे, इकडे काय होतो डिवाइड होतो।
ओके म्हणजे x ला काय करायचं इथं खुल्ला सोडायचं म्हणजे x च्या सोबतचे जे काही नंबर्स आहेत ते तुम्हाला RHS मध्ये घेऊन जायचे आहे मग 75 75 कॅन्सल मग इथं काय रिमेनिंग राहिला फक्त x इक्वल टू आणि 6 * 10 म्हणजे काय 60 दैट इज द फाइनल आंसर म्हणजे x इक्वल टू काय आलं तुम्हाला 60 मिळाला त्याच्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेकंड यामध्ये सेकंड मध्ये काय केलं तुम्हाला 20 ने डिवाइड करायचे आहे आणि हा इकडेचा RHS चा टर्म्स आहे मग सुरुवातीला तुम्ही काय करता 20 ने डिवाइड करता हे 0 कॅन्सल आता तुम्ही काय करता 2 ने डिवाइड करताय बा 2 1 चा 2 1 रिमेनिंग राहिला त्यानंतर काय 2 9 म्हणजे 2 8 चा 16 ठीक आहे त्यानंतर 1 रिमेनिंग राहिला आणि 2 6 चा 12 म्हणजे तुम्हाला काय मिळाले तर 186 इक्वल टू 508 मायनस x ओके आता हा जो काही मायनस x आहे एकदा नंतर काय करायचा प्लस x करायचा आणि हा 508 मधून 186 जो आहे तो मायनस करायचा म्हणजे हा जो मायनस आहे प्लस झाला आणि हा जो प्लस आहे इकडे काय झाला तो मायनस झाला मला मायनस करायचं तर आता इथे 2 हे 2 आणि 4 3 म्हणजे तुमचा आंसर काय मिळाला 322 हे तुमचा आंसर मिळाला त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे 14 264 डिवाइड बाय 80 इक्वल टू क्वेश्चन मार्कचा स्क्वेअर प्लस 7 आता याला कसं सॉल्व करायचं की याला सरळ काय करायचं 40 64 इथं मल्टिप्लिकेशनचा रिलेशन असेल तर तो दोन्ही नंबरला डिवाइड असतो हा नंबर ओके आणि देन इक्वल टू हा काय x चा स्क्वेअर प्लस 7 x चा स्क्वेअर प्लस 7 म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी x घ्यायचं घेताना जे आहे ते मग 40 एक 40 40 दोन्ही 80 ठीक आहे परत दोन्ही भागाला त्याला बेत्रिक 6 आणि बे दोन्ही 4 म्हणजे तुम्हाला काय मिळालं इथं 32 आता हा प्लस 7 आहे इकडे काय होतो मायनस 7 इक्वल टू काय हा x चा स्क्वेअर मग x बरोबर आहे बा त्याचं काय करायचं असतं स्क्वेअर रूट घेत असतं ज्या वेळेला एखादा संख्या म्हणजे इथं स्क्वेअर आला की त्याचं काय घ्यायचं स्क्वेअर रूट घ्यायचं म्हणजे इथं किती रिमेनिंग राहतो तुमचा आता 32 मधून 7 गेल्यानंतर 25 म्हणजे x इक्वल टू काय मिळालं तुम्हाला इथं x स्क्वेअर इक्वल टू 25 मिळालं ओके तर आता याचं काय करायचं स्क्वेअर रूट घ्यायचं मग 25 कशाचं स्क्वेअर आहे 5 चा आहे म्हणजे x इक्वल टू काय मिळालं तुम्हाला तिथं 5 हे तुमचं काय झालं याचं फायनल आंसर झालं त्याच्यानंतर आपण थर्ड नंबरच्या क्वेश्चनला जातो इथं काय दिले बघा 25% ऑफ 16 इनटू 15 चा स्क्वेअर मायनस त्यानंतर काय क्वेश्चन मार्क ब्रॅकेटचा क्यूब आणि इक्वल टू 256 हा क्वेश्चन दिलेला आहे तर तुम्ही काय करता इथं की आता 25 डिवाइड बाय 100 इनटू या ठिकाणी काय आहे 16 इनटू हा 15 चा स्क्वेअर मायनस इथं क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय लिहायचं x ब्रॅकेटचा क्यूब इक्वल टू 256 ओके आता तुम्ही याला डिवाइड करताय हे 25 एक 25 आणि 25 चौक 100 4 याला डिवाइड करा 4 एक 4 4 चौक 16 ठीक आहे आता त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला बघा इथं 4 आहे हा मल्टिप्लिकेशन मध्ये आहे आता मल्टिप्लिकेशन मध्ये असलेला 4 इकडे काय होतो डिवाइड मध्ये येतो मग याला काय करा आता 4 ने भाग करा तर 4 सम 24 आणि 4 चौक 16 ठीक आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय मिळालं बघा 15 चा स्क्वेअर मायनस x ब्रॅकेट चा क्यूब इक्वल टू 64 हे आंसर मिळालं आपल्याला इथं आता याला काय करायचं ह्याचा क्यूब रूट घ्यायचा म्हणजे तुम्हाला हा काय करावा लागतो अगोदर ब्रॅकेटचा जो क्यूब आहे तो क्यूब काढून टाकायचा आहे आपल्याला मग क्यूब काढून टाकायचं म्हणजे काय करावं लागेल तर क्यूब रूट घ्यावा लागेल मग हा काय याचा वाटलं तर इथं सोबत स्क्वेअर करून घ्या म्हणजे हा किती येतो 225 ओके हा काय मायनस एक्स इक्वल टू आता हा कशाचा क्यूब आहे बघा हा 4 चा क्यूब आहे ना कितीचा क्यूब आहे हा 4 चा क्यूब आहे 64 हे आंसर आलं तुमचं आता एक्स इथं पॉझिटिव्ह आहे तिकडे जाऊन काय होतो सॉरी एक्स हा निगेटिव्ह आहे इथं तिकडे जाऊन पॉझिटिव्ह होतो आणि हा 4 पॉझिटिव्ह आहे इकडे निगेटिव्ह होतो म्हणजे मायनस 4 इक्वल टू एक्स म्हणजे न लिहिताच ते ओरल तुम्हाला करायचं आहे म्हणजे x इक्वल टू काय मिळतो तुम्हाला मग 221 म्हणजे 221 हे तुमचं काय झालंयचं फायनल आंसर झालं बँकिंग मध्ये लक्षात ठेवायचं आहे हे देखील मी तुम्हाला समजावून म्हणून जास्त रायटिंग करतोय एवढी रायटिंग करून तुम्हाला अलाउड नाही एवढी रायटिंग जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला जास्त वेळ लागतो जागेवरती तुम्हाला कॅल्क्युलेशन करता आले पाहिजे फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी त्या ठिकाणी करतोय हळूहळू आपण आपली स्पीड वाढवू आणि तुम्ही पण माझ्यासोबत त्या ठिकाणी प्रॅक्टिस करा तुमची स्पीड आपोआप डेव्हलप होईल ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे पहा हा काय आहे 90
90 इक्वल टू 15 मी तुम्हाला सांगितलं परसेंटेज म्हणजे काय करायचं त्याला डिवाइड बाय 100 लावायचा ऑफ म्हणजे इनटू आणि हा काय 1000 इनटू 3 डिवाइड बाय परसेंटेज म्हणजे काय 100 इनटू 100 डिवाइड बाय x इथं काय करायचं परसेंटेज म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी x लावायचा आता तुम्ही काय करता इकडेच्या आरएचएस मध्ये या हे दोन झिरो कॅन्सल हे 100 कॅन्सल आता इथं काय शिल्लक राहते बघा तुम्हाला लक्षात येतंय तर हा जो x आहे हा इथे डिवाइड आहे म्हणजे इकडे काय होईल तो मल्टीप्लाय होईल बघा x हा इथे काय डिवाइड आहे इकडे काय होईल मल्टीप्लाय होईल मग x इक्वल टू हे 15 इनटू 10 इनटू 3 हे वरचं रिमेनिंग राहिलेलं आपला आणि 90 तर मल्टीप्लाय x सोबत आहे तो इकडे काय होतो डिवाइड बाय 90 डिवाइड बाय काय होईल तो 90 होईल ठीक आहे तर तुम्ही आता हे डिवाइड करता हे 0 कॅन्सल 31 चा 3 33 चा 9 आणि परत 3 ना 31 चा 3 35 चा 15 म्हणजे x इक्वल टू काय मिळालं तुम्हाला फायनल आंसर इज 5 याचं फायनल आंसर काय मिळालं 5 असं मिळालं त्याच्यानंतरचा नेक्स्ट एग्जांपल पाहतोय बघा आपण बघा नेक्स्ट एग्जांपल आहे 40% परसेंट म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला याला काय लावायचं 100 ऑफ म्हणजे इनटू त्यानंतर काय येतं हा 102 डिवाइड बाय 17 इनटू हा काय क्वेश्चन मार्क 2 चा क्यूब किती 8 आणि इथं काय आहे इनटू काय आहे 6 ठीक आहे आता आपण याला सॉल्व करतोय तर बघा हा 0 कॅन्सल 17 एक 17 37 सक्की तुक्को दर्शे ठीक आहे मग आता तुम्हाला काय करायचं आहे इथं काहीच नाही म्हणजे क्वेश्चन मार्क आहे म्हणजे इथं काय आहे x आहे x बरोबर बघा 8 इनटू 6 डिवाइड बाय आता इथं वरती काय शिल्लक राहिले इथं 4 आणि इथं 6 रिमेनिंग राहिलं तो मल्टिप्लिकेशन आहे तिकडे जाऊन काय होतं डिवाइड 4 इनटू 6 म्हणजे 4 इनटू 6 आहे हा मल्टिप्लाय असलेला आरएचएस मध्ये काय होतो डिवाइड मध्ये जातो हा 6 कॅन्सल आणि 41 चा 4 आणि 42 चा 6 म्हणजे x इक्वल टू सॉरी 41 चा 4 42 चा 8 ठीक आहे तर x इक्वल टू काय मिळालं तुम्हाला इथं 2 तर आंसर तुमचं किती आलं 2 आलं म्हणजे या पद्धतीने तुम्हाला काय करावं लागतं की बँकिंगच्या ज्या काही परीक्षा आहेत त्यामध्ये अशा टाइपने क्वेश्चनचे आंसर द्यावे लागतात तर गणितामध्ये जर तुम्हाला स्पीड वाढवायची असेल तर सर्वात महत्त्वाचा याच्यामध्ये भाग काय आहे की प्रॅक्टिस ही महत्त्वाची आहे म्हणजे रोज किमान तुम्हाला 1 तास त्या ठिकाणी ॲप्टिट्यूडची प्रॅक्टिस करावी लागेल की जेणेकरून तुमची स्पीड वाढेल आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करा की माझं यूट्यूब चॅनल आहे हे नियमितपणे पहा आणि त्याचबरोबर याच्यामध्ये जे काही एक्झाम्पल्स तुम्हाला मी सोडवून दाखवतोय तर तुम्ही परत नोटबुकवरती लिहा आणि याची परत प्रॅक्टिस करा की जेणेकरून तुम्हाला काय होईल त्याची प्रॅक्टिस जास्त होईल आणि त्याचबरोबर जे आहे तुम्हाला समजायला पण सोपं जाईल याच्यानंतरचं एक्झाम्पल पाहतो बघा आपण 40% ऑफ इन अ ब्रॅकेट 20 डिवाइड बाय 4 इनटू क्वेश्चन मार्क इक्वल टू 48 आता तुम्हाला मुळात क्वेश्चन जो आहे तो हा स्क्रीनवरती तुम्हाला कॉम्प्युटरचा दिसतो आयबीपीएसचा पेपर देत असताना तर तुम्हाला क्वेश्चन लिहायचा नाहीये तर क्वेश्चन न लिहिता तुम्हाला डायरेक्ट त्याच्या आन्सरकडे जायचं आहे म्हणजे काय लिहायचं आपल्याला 40% म्हणजे काय डिवाइड बाय 100 इनटू 20 डिवाइड बाय 4 इनटू हा काय क्वेश्चन मार्क इक्वल टू 48 म्हणजे तुम्हाला या पद्धतीने लिहायचं कारण त्याच्यामध्ये तुमच्या लिहिण्यामध्ये बराच वेळ जातो आता हा जर तुम्ही क्वेश्चन लिहायचं तुम्ही ठरवलं नोटबुकवरती तुमचे 10 ते 15 सेकंड त्याच्यामध्ये जातात त्याच्यामुळे काय डायरेक्ट आन्सर वरती आपल्याला यायचं आहे त्यामुळे काय मग हा 0 कॅन्सल हा 0 हा 0 कॅन्सल बा हे 4 कॅन्सल म्हणजे अतिशय सोपं आहे आणि मग x आता इथं काय रिमेनिंग राहिलं फक्त इथं 2 रिमेनिंग राहिला हा काय करा 2 हा मल्टिप्लाय इकडून डिवाइड करा आणि 2 ने डिवाइड केलं काय येते 24 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आहे 24 म्हणजे असं जर सोडवलं तुम्ही तर म्हणजे एकदम परफेक्टली अगदी 20 ते 30 सेकंदात या तुम्ही क्वेश्चनचा आन्सर काढू शकता आणि ही स्पीड अतिशय महत्त्वाची आहे तरच तुम्हाला म्हणजे जे काय ॲपटीचे 35 क्वेश्चन्स असतात त्यामुळे कमीत कमी म्हणजे तुम्ही 30 क्वेश्चन त्या ठिकाणी सोडवायला कॅपेबल व्हाल त्याच्यानंतर बघा इथं काय आहे या ठिकाणी तुम्ही लिहित असताना इथे x मायनस हा काय आहे x चा म्हणजे 2 चा क्यूब किती आहे 8 इक्वल टू त्यानंतर सरळ काय करायचं इथं 49 आहे मग म्हणजे 7 चा क्यूब स्क्वेअर किती आहे 49 मग 49 मधून काय करा 12 मायनस करा म्हणजे किती येतात 37 प्लस त्याच्यानंतर 10 चा स्क्वेअर किती 100 मग 100 मधून काय करा 17 मायनस करा म्हणजे किती येतात 83 म्हणजे तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चनचे आन्सर लिहायचे ओरल तुमच्या मनामध्ये तुम्हाला करायचं आहे
म्हणजे त्याच्यामध्ये स्टेप लिहून परत त्याला खाली उतरवायचं नाही, बोर्ड सारखी पद्धत नसते इथे सोडवायची तुम्हाला, की कमीत कमी लिखाण करून म्हणजे ओरल कॅल्क्युलेशन करून तुम्हाला आंसर त्या ठिकाणी आणावं लागतं। मग इक्वल टू आता याचं ऍडिशन करा, किती आता 10 9 12 आता हा माइनस आहे इकडे काय झाला प्लस इक्वल टू 128 म्हणजे तुम्हाला एक्सची व्हॅल्यू किती आली याच्यामध्ये 128 ही तुमची एक्सची व्हॅल्यू आहे। ओके त्याच्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन पाहतोय आपण, बघा काय आहे 400 म्हणजे 400 डिवाइड बाय 100 इनटू x म्हणजे क्वेश्चन मार्क जो आहे तो इक्वल टू आता यांचा काय करा सरळ या ठिकाणी या दोघांचा अंक मल्टिप्लिकेशन करा, 15 ते 45 ला 5 हा 4 आणि 4 15 एक 15 आणि 15 आणि 4 म्हणजे किती आलं 195 माइनस आता हे डिवाइड करून डायरेक्टली घ्यायचं 99 81 परत 8 99 81 म्हणजे इथे किती मिळालं तुम्हाला 99 मिळालं। ओके मग देन इक्वल टू आता याच्यामध्ये काय करा 15 मधून 9 मायनस करा 6 त्यानंतर 18 मधून हे किती 9 मायनस करा म्हणजे किती राहतात 9। ओके आणि इन टू इकडे येऊन काय होतं हे रेसिप्रोकल म्हणजे 100 डिवाइड बाय 400 हा काय झाला रेसिप्रोकल झाला म्हणजे एक्स इक्वल टू व्हॅल्यू। तर हे दोन झिरो कॅन्सल, त्यानंतर तुम्ही इथं पण कॅन्सल करू शकता असं काही नाही आहे। त्यानंतर ह्याला 4 ने डिवाइड करा म्हणजे 4 2 8 4 4 16 म्हणजे याचं देखील आन्सर किती आलं 24 म्हणजे एक्स इक्वल टू 24। त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय, यामध्ये काय आहे 20% ऑफ 2 चा स्क्वेअर इंटू 3 चा स्क्वेअर मायनस 2 इक्वल टू क्वेश्चन मार्क। तर तुम्हाला काय करायचं मग 20 डिवाइड बाय 100 कारण क्वेश्चन मार्क जिथं पर्सेंट असेल तिथं काय डिवाइड बाय 100 लावायचं ऑफ म्हणजे इंटू मग हे ब्रॅकेट आहे। तर या ब्रॅकेटमध्ये काय तर सर्वांचं रिलेशन मल्टिप्लिकेशन आहे, तर ब्रॅकेट आपण इथे सॉल्व करायचं 2 चा स्क्वेअर किती येतो 4 त्यानंतर याचा किती येतो 9 आणि हे काय आहे मायनस 2 इक्वल टू क्वेश्चन मार्क तुम्हाला जे काय आन्सर असेल ते लिहायचं आहे। मग हा झिरो कॅन्सल। त्याच्यानंतर बघा की आता या ठिकाणी जे आहे इथे 10 आहे म्हणजे तुम्हाला इथे पॉईंटमध्ये मल्टिप्लिकेशन येणार आहे, त्यामुळे काय करायचं वरच्या नंबरचा अगोदर मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं म्हणजे 4 × 8 आणि 8 × 9 = 72 4 × 8 = 8 × 9 = 72 आणि हे डिवाइड बाय 10 आहे। मग इथं काय करायचं एका संख्येनंतर पॉईंट द्यायचा, काय करायचं एका संख्येनंतर पॉईंट द्या, 10 असेल तर एका संख्येनंतर द्या, 100 असेल तर 2 संख्येनंतर द्या आणि हे काय मायनस 2 मग काय 7.2 मधून 2 मायनस केलं काय राहतात 5.2 काय रिमेन राहतात तुमचे 5.2 म्हणजे आन्सर किती आलं तुम्हाला 5.2 हे तुमचं त्या ठिकाणी फायनल आन्सर मिळालं। त्याच्यानंतर आपण पुढे जातोय पुढच्या क्वेश्चन कडे, हे काय 20% म्हणजे काय 20 डिवाइड बाय 100 इंटू हे 1/5 इंटू 2250 इक्वल टू 50 + x। ओके आता यामध्ये बघा हा झिरो कॅन्सल मल्टिप्लिकेशन मध्ये तुम्ही म्हणजे वरच्या आणि खालच्या मध्ये कुठेही कुठे त्या ठिकाणी काय करू शकता डिवाइड करू शकता। ओके परत 5 वेळा डिवाइड करतो आपण 5 20 आणि 5 5 25। ओके मग तुमचं इथं काय रिमेनिंग राहिलं आता 90 बा 45 × 2 रिमेनिंग राहिले 90 हा 50 + इकडे काय झाला मायनस देन इक्वल टू एक्स तर एक्स इक्वल टू किती मिळाला तुम्हाला 40 म्हणजे एक्स इक्वल टू किती आन्सर मिळालं आपलं 40 हे तुम्हाला आन्सर आलं। त्याच्यानंतरचं नेक्स्ट एक्झाम्पल पाहतोय आपण, हे काय 60% ऑफ 725 इक्वल टू 1740 इंटू क्वेश्चन मार्क। तर तुम्हाला काय करायचं आहे तर इथे 60 डिवाइड बाय काय करायचं हे 100 इंटू हा 725 इक्वल टू हा काय 1740 इंटू क्वेश्चन मार्क म्हणजे एक्स। ओके तर आता याच्यामध्ये काय करतो आपण हा कॅन्सल, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये आणखी जे आहे आता हा 2 ने डिवाइड करू आपण 2 3 चा 2 5 चा आता 5 ने तुम्हाला याला डिवाइड करता येईल म्हणजे 5 1 चा 5 2 5 4 चा 20 आणि 5 5 चा 25 म्हणजे इथं रिमेनिंग काय आलं तुम्हाला 3 × 1 4 म्हणजे 1 4 5। ओके आता बघा हा नंबर जो आहे इथं मल्टिप्लाय आहे तो इकडे काय होणार आहे डिवाइड होणार आहे म्हणजे काय करायचं तुम्हाला 3 × रिमेनिंग राहिलेलं 145 डिवाइड बाय 1740 इक्वल टू एक्स म्हणजे मल्टिप्लाय असलेला इकडे काय झाला तो डिवाइड झाला। आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं हा 3 ने डिवाइड होतो का तर त्याचा ऍडिशन करून बघा 3 ने डिवाइड होतो मग 3 1 चा 3 मग 3 5 15 2 9 3 8 24 आणि हे 0
ठीक आहे. आता तुम्ही याला कशाने डिवाइड करू शकता की म्हणजे आता 5 ने डिवाइड करा आपण 5 ने या दोघांना डिवाइड करू 5 ने डिवाइड करताय तर 5 ने डिवाइड करा 5 2 10 5 9 45 आणि याला 5 ने डिवाइड करा 5 1 5 त्यानंतर काय 5 1 5 आणि 5 7 30 बा इथे किती आलं तुम्हाला 29 डिवाइड बाय 116 हे तुम्हाला आंसर मिळाला. तर 29 च्या टेबल मध्ये तुम्हाला 116 मिळतो का बघा. म्हणजे समजा तुम्हाला टेबल येत नसेल तर 9 चा काय करायचा टेबल त्या ठिकाणी काउंट करायचा 9 चुक 36 म्हणजे इथे 6 आहे म्हणजे याला 4 ने गुणून पाहायचं ते येतं का. 9 चुक 36 ला 6 4 2 8 1 11 बरोबर आहे. म्हणजे कितीचा भाग बसतो इथे 4 चा बसतो म्हणजे 29 1 29 आणि 29 4 म्हणजे एवढा आला तर हे 1/4 तर x ची व्हॅल्यू किती आली 1/4 आली किंवा याच्यामध्ये तुमचा आंसर कसा असू शकतो याला 1 ला पूर्ण डिवाइड करायचं याला डिवाइड होत नाही मग 0 पॉइंट दिला म्हणजे 10 झाले मात्र तुम्ही याला डिवाइड करू शकता म्हणजे 4 2 8 4 25 म्हणजे आंसर तुमचा काय 1/4 असू शकतो किंवा 0.25 असू शकतो जे काय आंसर असेल ते असेल. तर अशा पद्धतीने सिंपलिफिकेशनचे क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला सोडवण्याची पूर्ण प्रॅक्टिस केली पाहिजे. रोज आपण या ठिकाणी सिंपलिफिकेशनचे जवळजवळ म्हणजे आपल्याला 500 क्वेश्चन त्या ठिकाणी तुमच्याकडून सोडवून घ्यायचे आहेत एकूण टोटल 500. आणि जर समजा तुम्ही एवढे 500 क्वेश्चन माझ्यासोबत जर सोडवले आणि हे जे क्वेश्चन्स आपण घेतोय सर्व अगोदरच्या आयबीपीएसच्या पेपरमध्ये विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत सर्व. जर तुम्ही माझ्यासोबत याची प्रॅक्टिस केली 500 क्वेश्चन सोडवण्याची तर 100% तुमची स्पीड एकदम डेव्हलप होईल आणि 7 ते 8 मिनिटांमध्ये सिंप्लिफिकेशनचा तुम्हाला जो काही 10 मार्क्सचा पॅटर्न येतो तर त्यापैकी 7 ते 8 मिनिटांमध्ये तुम्ही काय करू शकाल 10 क्वेश्चन त्या ठिकाणी सोडवू शकाल. आणि तुम्हाला जर एवढे क्वेश्चन सोडवण्याची जर फुल प्रॅक्टिस झाली तर तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी पाठीमागे राहणारच नाही तुमचा निश्चित त्या ठिकाणी रिझल्ट येईल. त्यामुळे 2022 तर तुम्ही टार्गेट करा आणि रोज या ठिकाणी सिंप्लिफिकेशनचा माझा व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पहा की जेणेकरून तुम्हाला जवळजवळ 500 क्वेश्चन तुम्हाला तिथे प्रॅक्टिस करून देईल. आजच्या याच्यामध्ये सुरुवात होती म्हणून तुम्हाला मी जास्त स्पीडनं न सांगता त्या ठिकाणी तुम्हाला स्टेप वाईज मी सांगितले हळूहळू आपण याची स्पीड वाढवू आणि तुमच्याकडून 500 क्वेश्चनची त्या ठिकाणी प्रॅक्टिस आपण करून घेऊ की जेणेकरून म्हणजे तुम्हाला इतर कोणत्याही बुक्स पाहायची गरज पडणार नाहीये आणि शिकवलेला जो भाग असतो तो चांगला समजतो. आणि बुक्समध्ये कसं असतं की वेगवेगळ्या पद्धतीने सोडवून दिलेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला सांगणारं कोणती तर नसतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्या मेथड्स ते डिफिकल्ट वाटतात. तर माझी शिकवण्याची मेथड तुम्हाला कशी वाटते ते कमेंट बॉक्समध्ये मला निश्चित तुम्ही सांगा. आणि या महा स्पर्धावाहिनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा की जेणेकरून येणाऱ्या ज्या व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत आपतो तुम्हाला समजेल आणि ज्याच्यामुळं तुमची 500 क्वेश्चनची प्रॅक्टिस एक परिपूर्ण होईल. तर आज या ठिकाणी आपण थांबतोय आणि नंतरच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये तुमच्याकडून मी 500 क्वेश्चनची प्रॅक्टिस त्या ठिकाणी करून घेणार आहे.